कांद्यावरील निर्यात बंदी आता उठवण्यात आलेली आहे. 40% निर्यात शुल्क लावून निर्यात आता करता येणार आहे. आणि ऐन निवडणुकीत केंद्रानं आता शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना हा मोठा दिलासा दिल्याचं पाहायला मिळत आहे. आणि महत्वाची आणि मोठी बातमी आपण कांदा उत्पादकांसाठी पाहतोय. कांद्यावरील निर्यात बंदी आहे ती अखेर आता उठवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. आणि 40% निर्यात शुल्क लावून आता निर्यात सुद्धा करता येणार आहे. आणि ऐन निवडणुकीत केंद्रानं आता शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने, सध्या आपल्या सोबत आहेत. किरण, शेतकऱ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी हा मोठा दिलासाच म्हणावा लागेल. गौरी, खरं म्हणजे गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकरी असतील आणि खाजगी व्यापारी असतील यांच्यासाठी हा मोठा संकटाचा विषय बनला होता. खरं म्हणजे कोट्यवधी रुपयांचं शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं नुकसान झालं होतं. आणि या सगळ्या निवडणूक काळामध्ये हा कांद्याचा मुद्दा अतिशय महत्वाचा मानला जात होता. कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून मोठा रोष व्यक्त केला जात होता. आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये आता केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात बंदी उठवलेली आहे. डिसेंबर महिन्यात लागू केलेली कांदा निर्यात बंदी ही शेतकऱ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी मोठी संकटाची मानली जात होती. आणि अशा परिस्थितीमध्ये आता 40% निर्यात शुल्क लावून ही कांदा निर्यात करता येणार आहे. त्यामुळे हा मोठा दिलासा शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना असणार आहे. 550 MEP त्यासाठीचे निर्बंध देखील एक असणार आहे. त्यामुळे एकूणच शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय. आता बाजारामध्ये उन्हाळ कांदा आहे आणि त्या उन्हाळ कांद्याला साधारणपणे 1000 ते 1500 रुपये पर्यंत भाव मिळतोय. मात्र आता ही निर्यात बंदी उठवल्यामुळे साधारणपणे 3 ते 3500 रुपयांपर्यंत हा भाव जाण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा देण्यात आलाय. गौरी, नक्कीच किरण. तर आपल्यासोबत बोलण्यासाठी राजू शेट्टी आहेत. राजूजी, मोठी आणि महत्वाची बातमी आपण पाहतोय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर खर तर कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यात आल्याचं समजतंय. तुमची प्रतिक्रिया? कांद्यावरची निर्यात बंदी उठवली पण 40% निर्यात शुल्क लावलं, याचा अर्थ पाय बांधायचं आणि शर्तीत पळा असं सांगायचं. वारंवार सरकार अशा पद्धतीने काम आकर्षित करते. एक तर नाशिक जिल्ह्यानं जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं, त्याच्यामध्ये कांद्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. सरकारनं मत्तीचा हात दिला नाही, कारण निर्यात बंदी लावून कवडी मोर किमतीने कांदा विकायला लागला. सरकार काहीच केलं नाही आणि आता 4 पैसे मिळवण्याची वेळ आली असताना अशा पद्धतीनं निर्यात बंदी उठवायची आणि 40% निर्यात शुल्क लावायचं, म्हणजे निर्यात खूपच नाही. आणि वर म्हणायचं की आम्ही निर्यात बंदी उठवलं, त्या माकड ज्येष्ठ आता सरकारनं बंद कराव्यात. निर्यात शुल्क विना निर्यातीला परवानगी द्यावी, नाहीतर या निवडणुकीमध्ये त्याचं प्रतिबिंब उमटल्याशिवाय राहणार नाही, हे सरकारनं ध्यानात ठेवावं. नक्कीच राजू शेट्टीजी, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अशी बातमी म्हणावी लागेल. 40% निर्यात शुल्क लावून आता निर्यात करता येणार आहे. आणि ऐन निवडणुकीत केंद्रानं शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना हा मोठा दिलासा दिल्याचं पाहायला मिळत आहे.